विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तेमध्ये आपण मूलद्रव्य म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. तर ज्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य असं म्हटलं जातं. उदाहरण द्यायचं झालं तर सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम अशा प्रकारचे मूलद्रव्य जे आहे ते असतात. 118 प्रकारचे मूलद्रव्य जे आहेत हे फळ्यावरती तुम्हाला दाखवलेले आहे. त्यापैकी 92 प्रकारचे जे आहे ते निसर्गामध्ये आढळतात आणि उरलेले जे 26 आहेत ते प्रयोगशाळेमध्ये वैज्ञानिकांनी तयार केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा या मूलद्रव्याचे 3 प्रकार पडत असतात, धातू, अधातू आणि धातू सदृश. विद्यार्थी मित्रांनो, रासायनिक अभिक्रियांमध्ये मूलद्रव्याच्या संयुगाने संयुगे तयार होत असतात. उदाहरणार्थ एक फळ्यावरती दाखवलेलं आहे की सोडियम आणि क्लोरीन यांच्यापासून सोडियम क्लोराईड हे संयुग तयार झालेलं आहे. सोडियम आणि क्लोरीनचे जे गुणधर्म होते ते संयुग तयार झाल्यानंतर पूर्णतः बदललेले असतात. त्यामध्ये पूर्णतः बदल हा कायमस्वरूपी बदल हा झालेला असतो. त्यापासून एक वेगळ्याच प्रकारचं संयुग जे आहे ते त्या ठिकाणी तयार होत असतं आणि त्यांच्यामध्ये अभिक्रिया होत असताना इलेक्ट्रॉन स्वरूपांमध्ये त्या ठिकाणी अष्टक पूर्ण होणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हा ती रासायनिक अभिक्रिया जी आहे ती होऊ शकते. या ठिकाणी आपल्याला माहीत आहे सोडियमचा अणुअंक जो आहे तो 11 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे ते 281 आहे. त्याचप्रकारे क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे ते 287 आहे आणि अशा प्रकारे सोडियमचा एक इलेक्ट्रॉन जो आहे हा क्लोरीनच्या 7 इलेक्ट्रॉन बरोबर मिळून त्या ठिकाणी अष्टक पूर्ण होऊ शकतं. अशाच प्रकारचे उदाहरणं जे आहे ते तुम्हाला फळ्यावर अजून दाखवलेले आहेत. अशाच प्रकारचे रासायनिक अभिक्रिया जे आहेत याचे उदाहरणं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा घडत असतात. उदाहरण जर त्याचं झालं तर लाकूड जळणे, दुधाचे दही होणे, त्याचप्रकारे एखाद्या शहावादी फरशीवर लिंबू टाकणे हे उदाहरणं जे आहेत हे आपण त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रियांच्या याच्यामध्ये घेऊ शकतो. आणि असे हे जे बदल असतात, रासायनिक बदलाचे जे बदल असतात हे कायमस्वरूपी घडणारे असे बदल असतात. त्यापासून पुन्हा तो पदार्थ मिळू शकत नाही. उदाहरण जर जायचं झालं तर एखादे फळ पिकणे हे रासायनिक अभिक्रियांचा बदल आहे आणि पिकल्यानंतर ते फळ पिकल्यानंतर पुन्हा ते फळ कच्च्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळू शकत नाही. तर असा जो बदल आहे तो कायमस्वरूपी असा बदल असतो.